आणि मंत्री दीपक केसरकर सध्या बोलतात, आपण थेट जाऊया. आज आपत्र संदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय येणार आहे, त्याच्या अगोदरची बैठक आहे. नाही, मंत्रिमंडळाची निर्णय, मंत्रिमंडळाची बैठक आणि निर्णयाचा काहीही संबंध नाही. मंत्रिमंडळाची बैठक ही दर आठवड्याला होत असते आणि एक अत्यंत महत्त्वाचे अनेक निर्णय हे आम्ही घेत असतो. त्याच्यामध्ये आजचा एक निर्णय अतिशय महत्त्वाचा असा आहे की जी कुपोषित बालकं असतात ही आपण ग्रामीण भागामध्ये त्याच्यावर खूप काम करतो, परंतु कुपोषित बालकांचं प्रमाण आता शहरामध्ये सुद्धा वाढत आहे आणि म्हणून त्या शहरातल्या बालकांनासुद्धा योग्य ती ट्रीटमेंट देण्याचा वगैरे आज निर्णय झालेला आहे. आणि त्याच्याचबरोबर इतर जे रेग्युलर आमचे निर्णय असतात ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त लोक असतात, जिथं धरणाची कामं चालू असतात, त्यांनासुद्धा वन टाईम सेटलमेंटचा निर्णय हा सुद्धा देण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी धरणाची कामं अडलेली होती. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आणि ते सर्व राज्याच्या हिताचे होते. त्याची ऑफिशियल प्रेस नोट निघेल, आपल्याला विशेष उत्कंठा संध्याकाळच्या निकालाची असेल तर आम्हाला सुद्धा उत्कंठा आहे, परंतु शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि त्याच्यामुळे नेहमी रडीचा डाव खेळायचा ह्याला कुठेतरी एक पायबंद बसेल असं मला स्वतःला वाटतं. कारण सुरुवातीला असं झालं की उपाध्यक्षांनी याची सुनावणी घ्यावी आणि म्हणून उपाध्यक्षांनी 3 दिवसाची नोटीस काढली, सुप्रीम कोर्टाने ती नोटीस त्या ठिकाणी रद्द ठरवली आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीला कोर्टामध्ये जायचं हे चालू असताना कोर्टाने सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की ज्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत त्यांनी याच्यातला निर्णय दिला पाहिजे आणि ज्याला कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी निर्णय देत असतात तेव्हा त्यांच्यावरसुद्धा वेगवेगळी कॉमेंट्स करणं आज चालू आहे. हे कुठेतरी ह्या निमित्ताने थांबेल, निकाल मिळेल आणि निकाल मिळाल्यानंतर खरं तर निकाल मिळेपर्यंत थांबायचं असतं. आम्हालासुद्धा निकाल मिळाल्यानंतर आमचंसुद्धा भाष्य होईल ना. आम्ही 4:30 दरम्यान आमच्या पक्ष कार्यालयामध्ये त्याच्यावर आम्ही आमचं मत स्व देऊ, परंतु निकाल जो काय येईल तो मान्य करायचा असतो आणि मान्य नसेल तर त्याच्यावर अपील करायचं असतं. संजय राऊत म्हणतात की सगळं फिक्सिंग फिक्स झाली आहे म्हणून हे म्हणणं हाच कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीजचा अपमान आहे. एक तर त्यांना प्रोसिजर माहिती नाही, ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या साक्षी होतात त्यावेळेला त्या टाईप केल्या जातात, त्याच्यावर आमच्या सह्या घेतल्या जातात. कुठलाही निर्णय हा मुद्द्यांच्या आधारे आणि कायद्याच्या आधारे दिला जातो. कोणी सांगितलं म्हणून कुठलाही निर्णय देता येत नाही, त्या निर्णयाला जस्टिफिकेशन द्यायला लागतं आणि तो निर्णय कोर्टामध्ये पुढे जाऊन टिकायला लागतं. एवढासुद्धा ज्यांना माहिती नसेल ते असं बोलू शकतात. भारतामध्ये अत्यंत चांगली अशी वैधानिक पद्धती आहे, विधिमंडळाचं काम आहे आणि तेवढीच चांगली ज्युडिशरीसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आमचा दोन्ही सिस्टमवर विश्वास आहे. एकच गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे की भारतामध्ये लोकशाही आहे, परंतु अनेक पक्ष असे असतात की जे लोकशाही मानत नाहीत. इलेक्शन कमिशनने सर्व पक्षांना नोटिसा दिलेल्या होत्या की लोकशाही पद्धतीने तुमचे पक्ष चालवा, त्यावेळेला घटना बनवण्यात आल्या आणि नंतर घटनेमध्ये बदल करण्यात आले जे लोकशाहीला पूरक नाही आहेत. असे बदल कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही प्रणाली अस्तित्वात असलेल्या देशामध्ये मान्य होऊ शकत नाहीत हा आमचा मूळ मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे देशामध्ये लोकशाही आहे त्याप्रमाणे पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे असं आम्हाला वाटतं. पेपर फुटीचे प्रकार राज्यभरात समोर येत आहेत. सारथी पार्टी महाज्योतीचे पेपर जे आहेत ते फुटलेले आहेत सर, सातत्याने परीक्षेचा पेपर फुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, असं काय आढळलेलं असेल तर त्याच्यावर चौकशी होईल आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होते. मला याच्या बाबतीत विशेष माहिती नाही, त्याच्यामुळे ज्याची माहिती नाही त्याच्यावर कुठलंही कॉमेंट करणं मी योग्य होणार नाही. मुख्यमंत्री साहेब हिंगोलीला जातात, तो त्यांचा रेग्युलर कार्यक्रम आहे. लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाला ते भेट देतात, त्याप्रमाणे आज सुद्धा हिंगोलीला भेट, त्यांचा व्यवस्थित कार्यक्रम असतो आणि ते दिवस रात्र राज्यासाठी काम करत असतात. अनेक लोक अशी असतात की माझ्या पलीकडे आणि माझ्या पक्षाच्या पलीकडे काय नाही अशीच रोज वक्तव्य होत राहतात, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे ह्याच्यावरसुद्धा वक्तव्य झाली पाहिजेत.
आणि म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार आहे. सातत्याने लोकांना न्याय हे बघा, अध्यक्षांनी कुठला निर्णय दिला तर त्याचं निकालपत्र लिहायला लागतं, त्याचं जस्टिफिकेशन करायला लागतं. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ते म्हणतात तेवढं हे सोपं नाही, कारण तो निकाल पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टावर त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच निकाल दिला जातो. सर, हिंदी देखिए, हमारा पक्ष सही है, इसीलिए हमने वो सही ढंग से उसको रखा भी है. तो ये हर कोई ऐसे ही चाहता है कि अपने तरफ से निकाल हो, लेकिन जो भी घटना में लिखा है, जो भी उनके सामने हियरिंग हुई है, इस सब का विचार करके वो रिजल्ट देंगे. क्या रिजल्ट है हमें मालूम नहीं है, लेकिन जो भी रिजल्ट होगा, अगर हमारे पक्ष में होगा तो अच्छा है, अगर हमारे पक्ष में नहीं होगा तो इसके खिलाफ हम लोग अपील करेंगे. वो अपील की सुविधा है, लेकिन निकाल देने वाली अथॉरिटी कौन है? वो तो अध्यक्ष जी है. अगर वो चेयरपर्सन है, उनकी अगर वो अथॉरिटी है, तो पहले ही उनको अप्रोच क्यों नहीं किया गया, ये भी सवाल है. तो हमेशा उनकी तरफ से ही ये किया जाता है. हम तो हमारा पक्ष हमेशा कोर्ट के सामने हो, चाहे अध्यक्ष जी के सामने हो, रखते हैं, और हमारा पक्ष सही है, इसीलिए हमें न्याय मिलेगा. सर, उद्धव ठाकरे तो अभी से ही हाईकोर्ट से दरवाजे खटखटा रहे हैं, कह रहे हैं कि फैसला होने से पहले ही राहुल नार्वेकर सीएम से जाकर मिल रहे हैं. अगर एक जज किसी फिक्सिंग का आरोप है, देखिए, बोलने के सिवाय उनके पास कुछ बचा है ऐसे मुझे लगता नहीं है, क्योंकि जुडिशियल अथॉरिटीज़ जो जजेस रहते हैं उनके लिए अलग से आचार संहिता रहती है, वो किसी को मिलते नहीं है. और जो कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज़ है उनको बाकी सब काम भी रहते हैं, वो काम करते हैं और वो हियरिंग भी लेते हैं. तो उस वो अपने किसी काम से मिल सकते हैं, तो आप ऐसे क्यों उससे अर्थ निकालते हैं? अगर उनको बात करनी होगी टेलीफोन पे, तो टेलीफोन पे बात करते थे. उनको ओपनली मिलने की क्या ज़रूरत है, क्योंकि वो ओपनली मिल सकते हैं. हमारा अधिवेशन होने वाला है, विधिमंडल के प्रमुख मुख्यमंत्री रहते हैं, बहुत सारी चर्चाएं रोज होती रहती है. जब हमारी हियरिंग चल रही तो बहुत सारे विरोधी पक्ष के लोग उनको मिल रहे थे, तो हमने कभी ऑब्जेक्शन लिया क्या? संजय राउत तो कहते हैं कि मैच फिक्सिंग, सीधा आरोप लगा रहे हैं कि मैच फिक्सिंग है. ये बुरा बोलना, असंवैधानिक बोलना, ये उनकी आदत है. उनको आप निग्लेक्ट करें तो ही अच्छा है, ऐसे मुझे लगता है. सर, आज आमदारांना बाळासाहेब भवनामध्ये येण्यासाठी काही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यात का दुपारी 3 वाजता, आणि तिथून सर्व आमदार विधान भवनात तुम्ही सुनावणीच्या निकालासाठी जाणार आहात का? बघा, मी 4:30 जी प्रेस कॉन्फरन्स होईल निकालानंतर, त्या प्रेस कॉन्फरन्सला मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून उपस्थित असणार आहे. निकाल काय होणार आहे आज कोणीच सांगू शकत नाही. निकालाचं ज्यावेळेला वाचन होईल त्यावेळेला त्याच्यावर कॉमेंट्स करणं अधिक योग्य. शिवसेनेच्या आमदारांना एकत्रित येण्यास सांगितलंय का? त्याच्यावर आज सगळे सुनावणीचं सगळे पडताळणी केलेली आहे. 10व्या परिषदेचा क्लिअर उल्लेख आहे की कुठड मेजॉरिटी जर असेल तर त्यांना कुठेतरी विलीन व्हावं लागेल आणि हे कंपल्शन आहे. तर अशा वेळी नक्की तुम्ही कसा हा निकाल इंटरप्रिट करा, कारण त्यानुसार इम्प्लिमेंटेशन होणार आहे. अनेक निकाल जे असतात ते लँडमार्क निकाल असतात. ज्या ठिकाणी पक्षामध्ये बहुमत नसेल तर मग तुम्ही मर्ज झालं पाहिजे. पक्षामध्येच जर तुमचं बहुमत असेल तर मर्जर होण्याची काय गरज आहे, हा मुळात प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे 2/3 मेजॉरिटी असताना आम्हाला जर केसला सामोरं जायचं नसतं तर आम्ही मर्जरचा ऑप्शन घेतला असता. परंतु आमची बाजू सत्य आहे, आम्ही आमच्या पक्षाची जी ध्येयधोरणं आहेत त्याच्याबरोबर राहिलेलो आहे. आणि ह्याचं जे इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने पूर्वीच्या केसमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आमदार खासदार हे लोकांमधून निवडून येतात, त्यावेळेला ते लोकांच्या समोर जात असताना त्यांनी कुठले मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्याशी ते स्टिकअप आहेत की नाही, त्यांनी काय वचनं दिलेली आहेत त्याच्याशी ते स्टिकअप आहेत की नाही, हा मुद्दासुद्धा तपासावा लागेल, हे सुद्धा म्हटलेलं आहे. मग आमची जी इलेक्शन झाली ती सेना भाजप म्हणून आम्ही एकत्र गेलो, एकत्र वचन दिलेलं आहे, त्याच्यामुळे हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहेच ना.
सर भवन मध्ये सगळ्या शिवसेनेच्या आमदारांना बोलवलं नाही, मी सांगितलं की मी 4:30 प्रेस आहे त्यावेळेला मी जाणार आहे. त्यामुळे जो कोणताही निकाल येईल तो मान्य करण्याची आमची तयारी आहे. 4 वाजताची उत्सुकता आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीचा. आजच्या निकालाशी संबंध नाही असं दीपक केसरकर म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.